मराठी चित्रपट नगरी कुठे? कोल्हापूर. अतिशय अचूक उत्तर दिलेल्या काकांनी कोल्हापूर. मराठी चित्रपट नगरी कोल्हापूर होते. त्याच्या पुढचा प्रश्न घेतो मी. मराठी भाषेतील अध्यात्म ग्रंथ कोणी लिहिला? कवी मुकुंद. त्यांचे जवळ आलेले कवी मुकुंदराज हे फार जवळ आले होते. आपण त्यांना नका दुसरं पण अचूक उत्तर दिले, त्यांना बक्षीस देऊन टाकूया. या ठिकाणी दोन्ही अचूक उत्तर दिलेले आहेत. कॅल्क्युलेटरला मराठीत काय म्हणतात? शब्द चुकतोय, त्यातला एक शब्द चुकतोय, तू एक शब्द चुकतोय सांगितलं ते उत्तर गेले. त्यांनी यांना कमेंट्स केलेले, तो प्रश्न बाद झालेला. आता पुढचा प्रश्न घेतो. कवी केशव सुतांचं नाव काय? दिवाळी हा सण, दिवाळी हा सण भाऊबीज मराठी कोणत्या महिन्यात येतो? अतिशय अचूक उत्तर आले. कार्तिक महिन्यात दिवाळी हा भाऊबीज सण येतो. जोरात टाळ्या वाजवायच्यात. आज विवा शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हाच दिवस मराठी राज्यभाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. आज देखील पुण्यामध्ये मनसेकडून अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय. मराठीमधील विविध प्रश्न आणि मराठी वाचवण्यासाठी काय करता येईल यासाठी त्यांनी एक प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. त्या प्रश्नमंजुषा आयोजनामध्ये जो कोणी प्रश्न बरोबर देईल, त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल, त्याला ते 14 रुपये बक्षीस देखील देत होते. युवा शिरवाडकरांचं आणि प्रभातचं देखील अतूट नातं आहे. 1939 ते 1942 या कालावधीमध्ये विवा शिरवाडकर प्रभातमध्ये कार्यरत होते. क्रांतीचा जय जयकार आणि विशाखा हे दोन्ही काव्य संग्रह याच काळात पूर्णत्वास नेले. आज त्यांच्या जयंती निमित्त हा दिन साजरा केला जातोय. मराठी भाषेवरती सोपे प्रश्न आहेत आणि अवघड प्रश्न आहेत. त्याच्या दोन प्रश्नांची अचूक उत्तरं दिली की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बक्षीस देणार आहे आम्ही जागेवरच. आपण या प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया. म्हणजे महाराष्ट्रात सण आणि उत्सवामध्ये पारंपरिक महाराष्ट्रीय नृत्य प्रकार कोणता? आपल्या दादांनी दिलेले. त्यानंतर पुढचा प्रश्न, आत्मचरित्र कोणी लिहिले? प्रकात्रे. नका सांगू. दुसरं उत्तर आहे हे पण. आता त्याच्या पुढचा प्रश्न घेतो मी. मराठी भाषेतील अध्यात्म ग्रंथ कोणी लिहिला? कवी मुकुंद. त्यांचे जवळ आलेले कवी मुकुंदराज हे फार जवळ आले होते. आपण त्यांना नका दुसरं पण अचूक उत्तर दिले, त्यांना बक्षीस देऊन टाकूया. या ठिकाणी दोन्ही अचूक उत्तर दिलेले आहेत. अजून हे तो स्पर्धक आहेत, त्यांना पण मी प्रश्न विचारतो. कॅल्क्युलेटरला मराठीत काय म्हणतात? शब्द चुकतोय, त्यातला एक शब्द चुकतोय, तू एक शब्द चुकतोय सांगितलं ते उत्तर गेले. त्यांनी यांना कमेंट्स केलेले, तो प्रश्न बाद झालेला. आता पुढचा प्रश्न घेतो. कवी केशव सुतांचं नाव काय? दिवाळी हा सण, दिवाळी हा सण भाऊबीज मराठी कोणत्या महिन्यात येतो? दिवाळी हा सण कोणत्या महिन्यात येतोय? मराठी महिना विचारला तुम्हाला मी. अतिशय अचूक उत्तर आले. कार्तिक महिन्यात दिवाळी हा भाऊबीज सण येतो. जोरात टाळ्या वाजवायच्यात. काकांनी पण आता या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अजून एक मी त्यांना संधी देतो की मराठी चित्रपट नगरी कुठे? कोल्हापूर. अतिशय अचूक उत्तर दिलेलं आहे काकांनी. कोल्हापूर. मराठी चित्रपट नगरी कोल्हापूर होते. या दोन्ही स्पर्धकांना या ठिकाणी आपण बक्षिसांनी सन्मान करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळाभाई शेडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना आपण बक्षीस देऊया. तसेच आमचे प्रशांत भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय आणि या ठिकाणी यांना सन्मानित करायचंय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभागाच्या वतीने या ठिकाणी मराठी राज्यभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एक महाराष्ट्रातला पक्ष, राजकीय पक्ष आहे की मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणसांवरती जिथे इथं अन्याय होईल त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा पक्ष आहे. परंतु आंदोलन करून पक्ष थांबत नाही, असे मराठी भाषेचे पण कार्यक्रम साजरे करून नागरिकांना त्याच्यामध्ये सहभागी करत असतो. आज या ठिकाणी छोटे छोटे
मराठी भाषेवरील प्रश्न विचारून मराठी भाषेतील काही शब्दांना उजळणी देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि ज्या नागरिकांनी अचूक उत्तर दिली त्यांना या ठिकाणी आम्ही बक्षिसं दिली. खरं तर सांगायचं झालं तर सगळ्यांनीच आपल्या मराठी भाषेच्या जतनासाठी प्रयत्न केले पाहिजे. खरं तर आपण आता इथे पुण्यामध्ये सगळे कॉलेजला वगैरे सगळे स्टुडंट्स किंवा विद्यार्थी सर्वजण इंग्लिश बोलताना बघतात आणि जी बाहेरची मुलं येतात इथे येतात ते त्यांच्या इकडची भाषा इकडे पण बोलतात ते मराठी बोलायचा जास्त प्रयत्न करत नाही. तर आपण मराठी भाषा संवर्धनासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा.